दिसत आहे प्रभूजी, हरे कृष्ण, स्क्रीन दिसत आहे आपल्याला? हो प्रभुजी, हो प्रभूजी, जय श्री श्री राधा माधव जी की जय, श्री श्री राधा गोविंद देव जी की जय, श्री श्री गौर निताय भगवान की जय, श्रील प्रभुपाद की जय, गुरु महाराज की जय। जय राधा माधव, जयो कुंज बिहारी, जयो राधा माधवा, जयो कुंज बिहारी, जयो गोपी जय वल्लभा, जयो गिरिवरधारी, जयो गिरिवरधारी, जयो यशोदा नंदना, जयो ब्रज जन रंजना, जयो यशोदा नंदना, जयो ब्रज जन रंजना, जयो जमुना तीरावना चारी, जयो कुंज बिहारी, जयो जमुना तीरावना चारी, जयो कुंज बिहारी, जयो राधा माधवा, जयो कुंज बिहारी, जयो राधा माधवा, जयो कुंज बिहारी, जयो श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंदा, द्वैता गदाधा श्रीवास आदि गौर भक्तवृंद, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे रामो हरे रामो, रामो रामो हरे हरे, हरे कृष्णा हरे कृष्णा, कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे रामो हरे रामो, रामो रामो हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे रामो 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे रामो हरे रामो, रामो रामो हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे रामो
हरे रामो 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 हरे हरे, जयो राधा माधव राधा माधव श्री राधे, राधा गोविंद राधा गोविंद श्री राधे, जयो जगन्नाथ जयो जगन्नाथ, जयो बलदेव जयो सुभद्रा, जगन्नाथ स्वामी नयन पथगामी, नयन पथगामी भवतु, जयो गौरानिताय गौरानिताय गौरानिताय, जयो गौरानिताय जयो जयो प्रभुपा 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 प्रभुपा, जयो जयो गुरुदेव 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 गुरु। हरि नाम संकीर्तन की जय, श्रील प्रभुपाद की जय, गुरु महाराज की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये, नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया, भगवतीर्उत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्ठिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकी नन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। ॐ अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं, वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च, श्रीरूपं सागरजातां सहगण रघुनाथान्वितं हं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदान् सहगणललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्णकरुणासिन्धु दीनबन्धु जगत्पते गोपेश गोपिकाकान्त श्रीराधाकान्त नमोऽस्तु ते। तप्तकाञ्चनगौराङ्गी श्रीराधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये वंशकल्पतरुभ्यश्च कृपासिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो ॐ विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने, नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे
निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणी जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदि गौर भक्त वृंदा हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण प्रभु जी मंत्र जी से मदर शेअरिंगचं ऑप्शन का दिसत नाही? हा आपण मागच्या वेळेस चर्चा करत होतो की कशा प्रकारे भीष्मदेवांचं इतकं ग्लोरियसला आपण मराठीत काय म्हणतो, इतका महान, इतका आदर्श देहत्याग त्यांनी केला भगवंतांवर पूर्णपणे स्वतःचं लक्ष केंद्रित करून. आणि अशा वेळेला भगवंतांच्या पूर्ण स्मरणामध्ये चिंतनामध्ये आपलं लक्ष केंद्रित करून ज्या वेळेस भीष्मदेवांनी देहत्याग केला त्या वेळेस आपण पाहिलं की वेगवेगळ्या पृथ्वीपेक्षा श्रेष्ठ उच्च ग्रहांवरचे जे सर्व राहणारे आहेत महान ऋषी मुनी वेगवेगळे देवी देवता वेगवेगळे उच्च ग्रहांवरचे बाकीचे राहणारे जसं की गंधर्वज हे यांनी सर्वांनी विद्याधराज यांनी सर्वांनी भीष्मदेवांच्या प्रती आपला आदर प्रकट करण्यासाठी पुष्पवृष्टी आकाशातून करू लागले. तर हा श्लोक आपण मागच्या वेळेस पाहिलेला, एक मुद्दा याच्यातला हा की शुद्ध भक्ताचं जे संघ आहे शुद्ध भक्ताचा, तर शास्त्रामध्ये खूप सारे असे उदाहरणं आपल्याला सापडतील की महान देवी देवता पण आसुसलेले असतात, उत्कंठा असते त्यांना शुद्ध भक्तांच्या राहण्याची शुद्ध भक्तांच्या सोबत संग करण्याची. आणि खूप एक फेमस एक खूप गाजलेली कथा आहे, जास्त जुनी नाही, श्री चैतन्य महाप्रभूंचे जे विद्यार्थ्यांपैकी एक होते श्रील सनातन गोस्वामी त्यांच्याबद्दल एक कथा येते की कशा प्रकारे सनातन गोस्वामी जे की वृंदावनच्या 6 प्रमुख गोस्वामींपैकी एक होते आणि त्यांनी आपलं पूर्ण जीवन वेचलं श्री चैतन्य महाप्रभूंनी शिकवलेल्याप्रमाणे भक्ती मार्गाचा प्रचार प्रसार करण्यासाठी, भक्ती मार्गामध्ये वेगवेगळं वाङ्मय लिहिण्यासाठी. तर असे सनातन गोस्वामी हे गोवर्धन पर्वताजवळ एका गुहेमध्ये राहायचे आणि तिथे राहून ते दिवसा मधुकरी वगैरे मागायचे, गोवर्धन पर्वताला रोज परिक्रमा करायचे आणि त्यानंतर त्यांचं जी सेवा होती चैतन्य महाप्रभूंबद्दल पुस्तकं लिहिण्याची, जसं त्यांचं भक्ती मार्गावर बरेच महान त्यांनी ग्रंथ लिहिलेले आहेत, तर त्या गुहेमध्ये जिथं सनातन गोस्वामी राहायचे खूप सारे दास तिथे वास करत होते आणि सनातन गोस्वामींना स्वतःच्या डिस्कम्फर्ट बद्दल स्वतःच्या शरीराला होणाऱ्या त्रासाच्या जास्त त्यांना काळजी होती आपल्या सेवेबद्दल की मला स्वतःच्या शरीराला हे डास चावले तर काही हरकत नाही, परंतु माझी जी सेवा याच्यामुळे सेवेवर परिणाम होत आहे आणि मी व्यवस्थित भक्ती मार्गावरील पुस्तकांच्या लिहिण्याची सेवा करू शकत नाहीये, त्यावेळेला त्यांनी ती जागा सोडण्याचं ठरवलं. परंतु त्या गोवर्धन पर्वताच्या परिक्रमा मार्गावर आपण बघतो की सनातन गोस्वामींच्या गुहेच्या जवळच शिवजींचं भगवंत शंकरांचं मंदिर होतं. कधी कधी भगवान हा शब्द त्यांच्या शुद्ध भक्तांबद्दल पण वापरला जातो काही ठिकाणी, पण विशेषतः हा शब्द नेहमी करता भगवंतांबद्दल वापरला जातो. तर शिवजींचं मंदिर होतं, तर शिवजींना सनातन गोस्वामी जे की भगवंतांचे शुद्ध भक्त होते त्यांचा संघ एका शुद्ध भक्ताला दुसऱ्या शुद्ध भक्ताची खरी जाणीव असते, एकच शुद्ध भक्त दुसऱ्या शुद्ध भक्ताला खऱ्या प्रकारे ओळखू शकतो. तर त्यांना ज्या वेळेस कळालं की सनातन गोस्वामींना या डासांचा कीटकांचा खूप त्रास होत असल्यामुळे ते ही जागा सोडून जाण्याचा विचार करत आहेत, तर त्यांनी एका ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि सनातन गोस्वामींच्या त्या
त्या ठिकाणी गेले आणि त्यांना म्हणाले की हे महाराज, आपण कृपया एक दिवस अजून थांबा आणि हा जर डासांचा जो प्रादुर्भाव आहे, जो त्रास होत आहे, तो जर कमी झाला नाही तर मग आपण इथून दुसरीकडे जाण्याचा जो विचार करत आहात तो आपण जागा बदलू शकता. आणि सनातन गोस्वामीने एक दिवस राहण्याचं ठरवलं. आणि त्यानंतर शिवजींनी जे पूर्ण कीटकांचे जे इन्चार्ज, जे त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे देवता जे आहेत या भौतिक जगात मध्ये, ते वेगवेगळे डिपार्टमेंट बघतात. जसं इंद्रांकडे डिपार्टमेंट आहे पावसाचं, सर्व जीवमात्रांसाठी योग्य प्रमाणामध्ये पाण्याची जो पुरवठा करण्याचं जे काम आहे, पावसाचं पुरवठा करण्याचं जे काम आहे ते इंद्रदेवांचं आहे. त्याचप्रकारे वेगवेगळ्या भाज्यांमध्ये, वेगवेगळ्या फळांमध्ये जो रस आणण्याचं जे काम आहे, जे सत्वगुण आण सत्वगुण नाही वेगवेगळे सत्व आणण्याचं जे काम आहे ते चंद्राचं आहे. आपल्याला शरीरासाठी आवश्यक आणि वेगवेगळ्या प्राणी मात्रांच्या जगण्यासाठी आवश्यक जी ऊर्जा आहे ती देण्याचं काम आहे सूर्यदेवांचं. तर अशा प्रकारे जे कीटकांचे, कृमींचे इन्चार्ज असे जे देवता होते त्यांना लगेच शिवजींनी बोलवून घेतलं. आणि त्यांना जे कीटकांचे जे कोणते प्रमुख असतील ऍडमिनिस्ट्रेटर, त्यांना सांगण्यासाठी सांगितलं की आजच्या नंतर या ठिकाणी एकही डास राहता कामा नये या गुहेमध्ये किंवा त्याच्या आजूबाजूला. आणि शिवजींचा आदेश हा त्यांच्यासाठी पूर्णतः शिरसावन्य आहे. तर लगेच सनातन गोस्वामींनी पाहिलं की डासांचा प्रादुर्भाव जो होता त्या ठिकाणी, एकही डास शिल्लक नव्हता. आणि सनातन गोस्वामी त्या ठिकाणी पुन्हा राहण्याचं कंटिन्यू केलं. तर सांगण्याचा हेतू हा की अशा प्रकारचे वेगवेगळे भगवंतांचे दुसरे शुद्ध भक्त, आणि केवळ शुद्ध भक्तच नाही तर देवतांमध्ये सर्वात थोर असे शिवजी असू, ब्रह्माजी असू, अशा प्रकारचे महान देवता, देवी देवता पण भगवंतांच्या शुद्ध भक्तांचा आदर करतात, त्यांचा संग प्राप्त करण्याकरता नेहमी उत्सुक असतात. तर ज्या वेळेस भीष्मदेवांनी आपला देह त्याग केला, अशा प्रकारचे जे महान देवी देवता किंवा उच्च ग्रहांवर राहणारे जे सारे तिथले रेसिडेंट्स होते, ब्रह्माजी, नारद, शिवजी आणि बाकीचे ऋषी मुनी, यांनी सर्वांनी भीष्मदेवांना त्यांच्या देह त्यागानंतर आपले आदर अर्पण केले. आपण पुढे जाऊ, श्लोक क्रमांक 46 पासून सुरुवात करू. कृपया हा श्लोक म्हणण्याचा प्रयत्न करा. तस्य निर्हरणादीनि तस्य निर्हरणादीनि संपरे तस्य भार्गवा युधिष्ठिरकारयित्वा मुहूर्तं दुःखितो भवत् अंजना माता ज्या आहेत का स्टेशन मध्ये, किंवा प्रभूजी, प्रभूजी ऍक्च्युअली म्हणजे तब्येत बरी नाहीये त्यामुळे मला बोलता नाही. ओके माताजी, काही हरकत नाही. बाकीचं कुंडला वाचायला आवडेल. हरे कृष्ण मंजरी माताजी आणि बाकीच्या भक्तांनी पण हात रेज करून ठेवा ज्यांना कुणाला वाचायचं आहे. हरे कृष्ण. सुषमा माताजी तुम्ही अलका माताजी पुढचं वाचा, सुषमा माताजी त्याच्यानंतरचं वाचा. हरे कृष्ण. मंजरी माताजी. हरे कृष्ण. प्रणाम गुरुजी. हरे कृष्ण. दंडवत. दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. हे भृगु कुलोत्पन्न शौनक, भीष्मदेवांच्या देहावर औद्वदेहिक संस्कार केल्यानंतर युधिष्ठिर महाराजांना काही काळ अतिशय दुःख झाले. तात्पर्य वाचायचंय. तात्पर्य, भीष्मदेव युधिष्ठिरांच्या कुळाचे प्रमुख होते. इतकेच नाही तर ते थोर तत्वज्ञ होते. युधिष्ठिर व त्यांचे बंधू माता यांचे मार्गदर्शक होते. युधिष्ठिर व त्यांचे बंधू माता यांचे मार्गदर्शक होते. युधिष्ठिर भीम, अर्जुन, नकुल, सहदेव यांच्या पित्याचे पांडुराजाचं निधन झाल्यानंतर तेच पांडवांचे लाडके पितामह होते. ते विधवासून कुंती देवीचे पालक होते.
पांडवांचा ज्येष्ठ तुलता धृतराष्ट्र जरी त्यांची काळजी घेत होता तरीही त्याचा आपल्या दुर्योधनादी 100 पुत्रांकडेच अधिक ओढा असायचा. शेवटी या 5 पितृहीन मुलांचा हस्तिनापुराच्या राजपदावरील न्याय्य अधिकार हिरावून घेण्यासाठी एक प्रचंड कट रचला गेला. सामान्यत अशी कारस्थाने सामान्यत अशी कारस्थाने राजप्रासादातून होत आलेली आहेत. त्यानंतर या 5 भावंडांना वनवासात हाकलून देण्यात आले. परंतु भीष्मदेव आतापर्यंत युधिष्ठिरांचे सहृदय हितचिंतक, पितामह, मित्र आणि मार्गदर्शकच राहिले. युधिष्ठिर महाराज राज्यारूढ झाल्याचे पाहून त्यांनी समाधानाने डोळे मिटले. अन्यथा पांडवांच्या अकारण दुःखामुळे मनात सतत खंत बाळगण्यापेक्षा त्यांनी केव्हा देहत्याग केला असता. ते केवळ योग्य क्षणाची वाट पाहत होते. भगवान श्रीकृष्ण पांडवांचे संरक्षक होते आणि म्हणून कुरुक्षेत्राच्या युद्धात पांडवांचा विजय होईल याची त्यांना पूर्ण निश्चिती होती. स्वतः भगवत भक्त असल्याने भगवंतांच्या भक्तांचा कधीही पराजय होणे शक्य नव्हते हे ते जाणून होते. युधिष्ठिर महाराजांना भीष्मदेवांच्या या सदिच्छेची जाणीव होती. युधिष्ठिरांना त्या महात्म्याच्या वियोगाचे दुःख होते. त्यांनी पार्थिव शरीराचा त्याग केल्याचे ते दुःख नव्हते. अंत्यसंस्कार हे एक आवश्यक कर्तव्य अंत्यसंस्कार हे एक आवश्यक कर्तव्य होते. भीष्मदेव जरी मुक्तात्मा होते तरीही ते आवश्यकच होते. भीष्मदेवांना औरस पुत्र नसल्याने त्यांचा ज्येष्ठ नातू युधिष्ठिर महाराज याच्याकडेच अंत्यसंस्कार करण्याचे दायित्व आले. भीष्मदेवांचे हे थोरपण होते. त्यांच्याशी तुल्य अशा त्यांच्याच कुळातील थोर पुत्राकडून त्यांच्यासारख्या थोर महात्म्याचा अंत्यसंस्कार झाला. हरे कृष्ण. हरे कृष्ण, श्री धन्यवाद. प्रभुपाद की जय। प्रभुपाद की जय. तर आपण इथे बघतो की पांडवांना त्यांच्या लहानपणापासून, कारण कुंती या तरुण असतानाच त्यांचे जे आणि त्यांचे जे मुलं होते ते सर्व लहान असतानाच पांडूंचा, कुंतीदेवींचे जे पती होते त्यांचा अकाळी निधन झालं, आणि त्या त्यांच्या मृत्यूनंतर पांडूंचे जे मोठे भाऊ होते धृतराष्ट्र यांचं मोठे भाऊ म्हणून कर्तव्य होतं की आपल्या लहान भावाच्या विधवा पत्नीचा आणि त्यांच्या मुलांचा स्वतःच्या मुलांप्रमाणे सांभाळ करणे, त्यांची काळजी करणे। परंतु धृतराष्ट्र हे शास्त्रात सांगितले गेले केवळ भौतिक दृष्टीने आंधळे नव्हते तर आध्यात्मिक दृष्ट्या पण आंधळे होते, कारण त्यांचं जे आपल्या दुर्योधन आदी आसुरिक प्रवृत्तीच्या मुलांबद्दल जे प्रेम आणि जी आसक्ती होती त्या आंधळ्या प्रेमाने त्यांनी कधीच पांडुपुत्रांचा स्वतःच्या मुलांसारखा सांभाळ केला नाही। आणि अशा प्रकारे पांडव आणि त्यांची विधवा आई कुंतीदेवी यांची काळजी ही पूर्णतः भीष्म पितामह आणि भीष्मानंतर विदुरजी या दोघांनी पांडवांची आणि कुंतीदेवींची काळजी घेतली, त्यांना लहानाचं मोठं केलं। आणि त्यांना लहानाचं मोठं होताना भीष्मदेव पाहत होते की कशा प्रकारे दुर्योधनाच्या ईर्षेमुळे एकानंतर एक संकट असं पूर्ण धर्माचं पालन करणाऱ्या पांडवांवर त्या ठिकाणी येत होते। आणि शेवटी युधिष्ठिर महाराजांना ज्या वेळेस पूर्ण जगाचं राजा झालेलं त्यांनी मृत्यू समयी पाहिलं, भीष्मदेवांना खूप समाधान वाटलं। आणि आपण वेगवेगळे त्यांचे श्लोक पाहिले कशा प्रकारे ते स्वतःचं हृदय व्यक्त करतात की पूर्णपणे धर्माच्या तत्वांचं पालन करणाऱ्या युधिष्ठिर आणि पांडवांना खरं तर कधी संकट नसायला पाहिजे, परंतु एकानंतर एक अनंत संकट येत राहिली, केवळ आणि केवळ आपण ओळखू शकतो भगवंतांच्या काळरूपी आणि दैवरूपी प्रभावामुळे पांडवांना हे सगळं भोगावं लागलं। केवळ आणि केवळ भगवंतांना एक उदाहरण म्हणून दाखवण्यासाठी या जगामध्ये आणि पांडवांच्या भक्ती गुणांचं, भक्तिमय गुणांचं जी महती आहे जगासमोर मांडण्यासाठी। आणि असे भीष्मदेव ज्यांनी पांडवांना त्यांच्या लहानपणापासून त्यांना आणि त्यांच्या आईला
आईची काळजी घेतली होती, त्यांचं संरक्षण केलं होतं एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये, ते भीष्मदेव ज्या वेळेस त्यांचं निधन झालेलं आहे युधिष्ठिर महाराजांना वियोगामुळे, त्यांच्यापासून विरहामुळे अत्यंत दुःख होत आहे. आणि आपण या 10व्या येणाऱ्या 10व्या धड्याच्या 10व्या अध्यायाच्या 3र्या श्लोकामध्ये पाहू कशा प्रकारे भीष्मदेवांचे जे उपदेश होते युधिष्ठिर महाराजांना दिलेले, दोन व्यक्तींचं नाव घेतलेलं आहे त्या 3र्या श्लोकामध्ये 10व्या अध्यायाच्या, भीष्मांचं आणि अच्युत म्हणजे भगवंतांचं कृष्णाचं. तर या दोघांच्या उपदेशांप्रमाणे निर्देशांप्रमाणे युधिष्ठिर महाराजांनी आपलं राज्य धर्माने कसं चालवलं त्याविषयी त्यामध्ये आपण पाहणार आहोत. पण इथे भीष्मदेवांचं देहत्याग झाल्यानंतर युधिष्ठिर महाराज त्यांचं उत्तरदायित्व असल्यामुळे, कारण भीष्मदेव हे पूर्ण जीवन त्यांचं एक ब्रह्मचार्य त्यांनी व्रताचं पालन केलं, त्याच्यामुळे स्वतःचा मुलगा नसल्यामुळे त्यांचे जे ज्येष्ठ नातू होते युधिष्ठिर त्यांच्याकडेच भीष्मदेवांचे अंत्यसंस्कार करण्याचं उत्तरदायित्व होतं. अजून एक महत्वाची गोष्ट इथे सांगितलेली आहे की अंत्यसंस्कार असं सांगितलं जातं की फ्रॉम उम टू द टूम, म्हणजे आपल्या आईच्या पोटातून आपण ज्या वेळेस बाहेर पडतो त्यावेळेस पासून, इनफॅक्ट बाहेर पडण्याच्या अगोदरपासून, एका आदर्श कुटुंबामध्ये ज्या वेळेस पती आणि पत्नी, पत्नीची गर्भधारणा होते त्यावेळेस पासून पहिला संस्कार सांगितलेला आहे गर्भदहन संस्कार. त्या संस्कारापासून जे आपले शेवट आहे अंतिम समय, त्यानंतर अंत्यसंस्कार, अशा प्रकारचे 12 महत्वाचे संस्कार हे शास्त्रामध्ये दिलेले आहेत. आणि शास्त्रामध्ये हे पण सांगितलेलं आहे की आपलं जे शरीर आहे ते आपण एका आहुतीच्या रूपामध्ये मृत्यूनंतर भगवंतांना अर्पण केलं जातं, त्याला की अंत्यसंस्कार म्हटलं जातं, जेणेकरून मनुष्याचा जन्म जन्मापासून शेवट हे केवळ आणि केवळ भगवंतांच्याच सेवेमध्ये जोडल्या जावं. तर हे अंत्यसंस्काराबद्दल पण आपण कधी विस्तारामध्ये चर्चा करू, पण ब्रीफली थोडक्यात लवकरात लवकर शक्य होईल तेवढे लवकरात लवकर हे अंत्यसंस्कार केले पाहिजेत. खूप त्याचे कारणं आहेत, पण मुख्य कारण हे की आपलं जे शेवटचं भगवंतांना अर्पण करणार आहोत आपलं शरीर, ते पण खूप जास्त खराब होण्याच्या अगोदर लवकरात लवकर अर्पण करून टाकलं पाहिजे. तर युधिष्ठिर महाराजांनी तिथले जे थोर ऋषीमुनी होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली भीष्मदेवांवर हे अंत्यसंस्कार केलेले आहेत. त्यानंतर पुढे काय होतं, श्लोक क्रमांक 47, कृपया तुम्ही म्हणण्याचा प्रयत्न करा. तुष्टोर्मुनयो हृष्टः तुष्टोर्मुनयो हृष्टः कृष्णं तद्गुह्य नामभिः कृष्णं तद्गुह्य नामभिः ततस्ते कृष्णहृदयः ततस्ते कृष्णहृदयः स्वाश्रमान् प्रययो पुनः पुनः. हरे कृष्ण. पुढचं कोण आहे वाचणार, अलका माताजी कोण वाचणार आहे पुढचं, कुणी हात वर? अलका माताजी वाचणार होते. हा अलका माताजी. हो हो वाचते. हो हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. थोर थोर ऋषींनी गूढ अशा वैदिक सूक्तांनी तेथे असलेला भगवान श्रीकृष्णाची स्तुती केली आणि नंतर आपापल्या हृदयात भगवान श्रीकृष्णांना धारण करून ते आपापल्या आश्रमांकडे परतले. तात्पर्य श्रील प्रभुपादजी द्वारा, भक्तांचे स्थान नेहमीच परमेश्वराच्या हृदयात असते, तर परमेश्वर नित्य भक्ताच्या अंतःकरणात वास करीत असतो, असे हे भगवंताचे आणि भक्तांचे गोड नाते आहे. निर्भय प्रेम व समर्पण भावना यामुळे भक्त नेहमीच परमेश्वराला आपल्या अंतःकरणात पाहत असतो, तर भगवानही स्वतःसाठी काहीही करावयाचे अथवा मिळवायचे नसूनही भक्तांच्या हितरक्षणाची काळजी घेण्यात मग्न असतात. सामान्य जीवांसाठी निसर्गाच्या क्रिया प्रतिक्रियाचा नियम असतो, पण आपल्या भक्ताने नित्य सन्मार्गीच राहावे अशी चिंता भगवान सतत करीत असतात. त्यामुळे असे समर्पित भक्त हे सरळ भगवंताच्या कृपेखालीच असतात आणि भगवान ही उत्स्फूर्तपणे स्वतःला पाल्य म्हणून भक्तांच्या स्वाधीन करत असतात.
म्हणून भीष्मदेवाचा अर्धदैहिक संसार संपल्यानंतर व्यासदेवादी सर्व ऋषींनी भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची स्तुती केली, कारण भगवान तेथे साक्षात उपस्थित होते. भगवान श्रीकृष्णाची स्तुती करण्यासाठीच सर्व वैदिक सूक्ते गायली जात असत. भगवद्गीता 15व्या अध्यायातला 15वा श्लोक या म्हणण्याला अनुमोदन देते. सर्व वेद उपनिषदे वेदांत त्या भगवंतांना शोधित असतात आणि सर्व सूक्तेही केवळ त्यांचेच स्तवन करत असतात. अशा रीतीने ऋषीजनांनी समयानुसार योग्य कृत्य केली आणि ते आपापल्या आश्रमाकडे निघून गेले. जय श्रील प्रभुपाद की जय. धन्यवाद माताजी. हरे कृष्ण. तर आपण बघतो आपल्या जीवनामध्ये बऱ्याचदा लोक खूप कॉन्शियस म्हणजे खूप विचार करतात जास्त, कोणती गोष्ट शुभ आहे कोणती गोष्ट अशुभ आहे. परंतु एका भौतिकवादी व्यक्तीचं जे शुभ आणि अशुभ यांची जी व्याख्या आहे आणि भगवंतांच्या भक्तांची शुभ आणि अशुभ अशुभ या गोष्टींकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे की भक्तांचा दृष्टिकोन काय की अशी कोणतीही वेळ असा कोणताही प्रसंग कितीही तो प्रिय असू किंवा अप्रिय असू त्या प्रसंगामध्ये जर आपण भगवंतांना स्मरण करत आहोत भगवंतांना आठवत आहोत तर तो जो प्रसंग आहे तो कितीही अप्रिय वाटत असला तरी तो शुभ आहे. आणि अशी कोणतीही वेळ असं कोणतंही सरकमस्टन्सेस असं कोणतंही ठिकाण जिथे सर्व भौतिक प्राप्ती असू द्या भौतिक ऐश्वर्य प्राप्ती असू द्या परंतु त्या ठिकाणी जर भगवंत उपस्थित नसतील किंवा भगवंतांचं नाम भगवंतांचे गुण लीला इत्यादींचं यशोगान जर चालू नसेल तर ते ठिकाण हे आपल्यासाठी अशुभ किंवा योग्य नाहीये. तर या ठिकाणी आपण बघतो भीष्मदेवांचा देहत्याग झालेला आहे आणि इतक्या महान भक्तांनी हे भौतिक जगत सोडल्यामुळे सर्वच दुःखी आहेत, पांडव दुःखी आहेत आणि उच्च ग्रहातले जे राहणारे आहेत व्यक्ती ते पण आपला आदर सत्कार प्रदान करण्यासाठी भीष्मदेवांना पुष्पवृष्टी करत आहेत. परंतु हे सर्व जे होत आहे ते अत्यंत ऑस्पिशियस शुभ आहे. कशामुळे? कारण भगवंत तिथे उपस्थित आहेत. आणि केवळ भगवंत तिथे उपस्थित नाहीये तर भीष्मदेवांनी त्या भगवंतांवर आपलं लक्ष केंद्रित करून आपला देहत्याग केलेला आहे याचा अर्थ ते भगवत धामाला प्राप्त झालेले आहेत. त्याच्यामुळे श्रील प्रभुपादजी उदाहरण देतात एका शुद्ध भक्ताबद्दल की एका शुद्ध भक्ताचं ह्या जगामध्ये येणं किंवा या एका शुद्ध भक्ताचं या जगातून जाणं दोन्ही खूप सुंदर आहे. कशामुळे सुंदर आहे? श्रील प्रभुपादजी उदाहरण देतात, शास्त्रामध्ये उदाहरण दिलेलं आहे सूर्याचं, की जसं सूर्याचं उगवणं सूर्योदय आणि सूर्याचं मावळणं सूर्यास्त हे दोन्ही खूप सुंदर आहेत. जसं की बरेच भारतामध्ये पण खूप छान ठिकाणं आहेत जसं कन्याकुमारी वगैरे जिथे सूर्यास्त आणि सूर्योदय खूप छान पाहायला मिळतो, सुंदर दिसतो. त्याचप्रमाणे अशा प्रकारचे भीष्मदेवांसारखे शुद्ध भक्त जे की येतात या भौतिक जगतामध्ये केवळ आणि केवळ भगवंतांच्या प्रती सेवा अर्पण करण्यासाठी आणि स्वतःचा देहत्याग पण करतात आपल्याला शिकवण्यासाठी कशा प्रकारे आपण हे भौतिक जगत सोडलं पाहिजे भगवंतांवर स्मरण करून. त्याच्यामुळे हे पण खूप खूप ग्लोरियस, हे पण खूप महान आहे अशा शुद्ध भक्ताचा देहत्याग करणं पण. आणि इथे श्रील प्रभुपादजी तात्पर्यामध्ये भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायातल्या 15व्या श्लोकाचा रेफरन्स देतात ज्याच्यामध्ये सांगितलं आहे सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो मत स्मृतिर ज्ञानम अपोहनम च वेदैश्च सर्वैर अहम एव वेद्यो वेदांत कृत्वेद विदेव चाहम. की वेदांत कृत्वे दविदेव चाहम वेदैश्च सर्वैर अहम एव वेद्यः. भगवंत सांगतात की सर्व वेदिक वाङ्मयामध्ये जो अभ्यास करून जे खरं माहीत करून घेण्यासारखं आहे शिकण्यासारखं आहे ते भगवंतांबद्दलच आहे. जसं की आपण भागवतात पण पाहतो भगवंतांबद्दलचं वर्णन सुरुवातीपासून शेवटपर्यंत आहे. मग त्याच्यामध्ये भगवंतांचे महान भक्त आले, भगवंतांचे वेगवेगळे अवतार आले, भगवंतांचं ह्या
सृष्टीचं निर्माण करणं आलं आणि या सृष्टीला मेंटेन करणं आलं, सृष्टीचा शेवट पण त्याच्यामध्ये आला. तर भगवंतांना जाणण्यासाठी या सर्व वैदिक ग्रंथांचं जी रचना आहे ती करण्यात आलेली आहे. आणि अशा प्रकारचे भगवंत ज्या वेळेस तिथे स्वतः प्रत्यक्ष प्रमाणात प्रत्यक्षरित्या उपस्थित आहेत, त्यांचं स्तवन वेगवेगळे ऋषी मुनी करत आहेत आणि भगवंतांचं स्तवन योग्य प्रकारे यशोगान करून भगवंतांचे शुद्ध भक्त भीष्मदेव यांचा देहत्याग त्यागाची लीला अनुभवून सर्व ऋषीमुनी आपापल्या आश्रमांकडे निघून गेले आहेत त्यांची त्यांची सेवा पुढे करण्यासाठी. आणि त्यानंतर युधिष्ठिर महाराज काय करतात हे आपण पाहू. शेवटचे 2 श्लोक आहेत, 48-49. ततो युधिष्ठिरो गत्वा ततो युधिष्ठिरो गत्वा सह कृष्णो गजावयम् सह कृष्णो गजायम् पितरं सान्त्वयामास पितरं सान्त्वयामास गान्धारीं च तपस्विनीं गान्धारीं च तपस्विनीं. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी, मी वाचू का? हा, अंजली माताजी आपल्याला एक हात वर केले आहे, स्वप्नाली माताजी त्यांना वाचू द्या, तुम्ही नंतर वाचा, चालेल? हो प्रभूजी. हरे कृष्ण. स्वप्नाली कुलकर्णी माताजी, हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. हा हा. त्यानंतर युधिष्ठिर महाराज श्रीकृष्णांसह थेट राजधानी हस्तिनापूर येथे गेले आणि तेथे आपले चुलते आणि चुलती गांधारी यांचे त्यांनी सांत्वन केले. गांधारी ही एक साध्वी स्त्री होती. तात्पर्य ही वाचते. तात्पर्य: धृतराष्ट्र आणि गांधारी हे दुर्योधनादी बंधूंचे पिता माता आणि युधिष्ठिरांचे ज्येष्ठ चुलता चुलती होते. कुरुक्षेत्रावरील युद्धात या प्रख्यात दाम्पत्याची सर्व मुलं आणि नातवंड मारली गेली, त्यामुळे ते युधिष्ठिराच्या आश्रयानेच राहत असत. एवढ्या मोठ्या जीवितहानीचे तीव्र दुःख उरात वागवेत आपली कालक्रमणा करीत होते. ते जवळजवळ विरक्त संन्याशाचे जीवनच कंठित होते. धृतराष्ट्राचे चुलते भीष्मदेव यांच्या निधनाची वार्ता ही त्या दोघा राजाराणींच्या दृष्टीने आणखी एक आघात होता. त्यामुळे युधिष्ठिर महाराजांकडून त्यांना सांत्वनाची आवश्यकता होती. युधिष्ठिर महाराज आपल्या कर्तव्यांविषयी सजग होते. ते भगवान श्रीकृष्णांसमवेत थेट त्यांच्याकडे आले आणि त्यांनी त्या दोघांचे मृदू शब्दात सांत्वन केले. श्रीकृष्णांच्या ही धीराच्या शब्दांनी धृतराष्ट्र आणि गांधारी या दुःखी जीवांचं सांत्वन झालं. गांधारी ही एकनिष्ठ पत्नी व ममताळू माता या रूपाने जीवन जरी जगत असली तरी ती प्रभावी साध्वी होती असे सांगतात की आपल्या पतीच्या अंधत्वामुळे तिने आपणहून आपलेही डोळे झाकून घेतले होते. पतीचे अनुसरण करणेच हाच पत्नी धर्म होय. या कामी गांधारी आपल्या पतीशी इतकी एकनिष्ठ होती की तिने त्याचे चिरंतन अंधत्वही स्वीकारले. याप्रमाणेच तिने पतीचे पूर्ण अनुसरण केले, त्यामुळे तिच्या वर्तनामध्येही ती एखाद्या तपस्विनीसारखी असे. त्यातच तिच्या 100 पुत्रांचा आणि सर्व नातवंडांचा कुरुक्षेत्राच्या युद्धात जो मृत्यू ओढवला त्याचा आघात एक स्त्री म्हणून तिला सहन करावा लागला होता. परंतु तिने एखाद्या तपस्विनीसारखे हे दुःख सोसले. गांधारी जरी स्त्री असली तरी चारित्र्याविषयी ती भीष्मदेवांपेक्षा किंचितही उणी नाही. ते दोघं महाभारतातील अत्यंत लक्षणीय अशी व्यक्ती आहेत. हरे कृष्ण. श्रील प्रभुपादान की जय. त्यानंतर युधिष्ठिर महाराज श्रीकृष्णांसह थेट राजधानी हस्तिनापूर येथे गेले आणि तेथे आपले चुलते आणि चुलती गांधारी यांचे त्यांनी सांत्वन केले. गांधारी ही एक साध्वी स्त्री होती. तर आपण बघतो की काही काही वेळेस भक्त किंवा बाहेरचे लोक पण त्यांना हा डाऊट असतो, संशय असतो की इथे गांधारी आणि धृतराष्ट्र, विशेषतः धृतराष्ट्रांबद्दल आपण आत्ताच थोड्या वेळापूर्वी चर्चा केलेली की पांडवांबद्दल त्यांचं जे कर्तव्य होतं लहानपणी त्यांची काळजी घेणे, पांडवांचे वडील पांडू यांच्या मृत्यूनंतर ते त्यांच्याकडून व्यवस्थितपणे झालं नाही. परंतु एवढंच नाही तर कुरुक्षेत्राच्या युद्धानंतर पण आपण पाहतो कशा प्रकारे धृतराष्ट्रांनी भीमाला, भीमसेन पांडवांपैकी एक सर्वात शक्तिशाली पांडव,
भीमसेन याला मारण्याचा प्रयत्न केला, त्याला आलिंगन देऊन आणि कृष्णाने भीमसेन यांना वाचवलं. भीमाच्या जागे त्या भीमाचा लोखंडाचा पुतळा धृतराष्ट्रांसमोर उभा करून. तर अशा प्रकारे एकानंतर एक बऱ्याच चुका होत गेल्या. परंतु युधिष्ठिर महाराजांचं वागणं बघा, ते मनाने एवढे थोर आहे की एवढं सगळं झाल्यानंतर पण त्यांनी आपलं कर्तव्य म्हणून आनंदाने स्वीकारलं आपले चुलतई आणि चुलती धृतराष्ट्र आणि गांधारी यांचा सांभाळ करणे. आणि विशेषत गांधारींबद्दल या श्लोकामध्ये महती सांगितली की कशी गांधारींकडून पण आपण बघतो की कृष्णांना एकदा शाप दिल्या गेला, नंतर गांधारींनी पण आपला जो पुत्र होता दुर्योधन त्याचे सगळे गुण माहिती असताना पण नंतर त्याला सर्व पूर्ण शरीर त्याचं हे चिलखतेने सुरक्षित केले भीमासोबत त्याच्या होणाऱ्या द्वंद्वाच्या अगोदर. परंतु इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, ऑल इज वेल दॅट एंड्स वेल. याचा अर्थ असा की सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, शुभ आहेत, जोपर्यंत त्याचा शेवट पण चांगला होत आहे, शुभ होत आहे. तर अगोदर जीवनामध्ये ज्या काही चुका झालेली असतील, मान्य आहे, महाभारतामध्ये श्रीमद भागवतामध्ये असं नाही की आपल्याला फक्त शुद्ध भक्तांबद्दल सांगितलंय प्रभूजीच माताजीच, आपल्याला अशा व्यक्तींबद्दल पण सांगितलंय ज्यांच्याकडून एक नाही हजार चुका जीवनामध्ये होत गेल्या, परंतु कशा प्रकारे शेवटी ते आपल्या ध्यानी मनावर म्हणजे संतुलनावर आले आणि कशा प्रकारे त्यांनी आपल्या जीवनाचा शेवट भगवंतांवर आपलं लक्ष केंद्रित करून जीवनाची परिपूर्णता प्राप्त केली. तर गांधारींबद्दल सांगितलंय की त्यांची जी पतिव्रता वृत्ती होती आपले पती धृतराष्ट्र यांच्याबद्दल, त्या पतिव्रता वृत्तीमुळे त्यांना हे जे तपस्येचं जे फळ होतं ते प्राप्त झालेलं होतं. आणि त्या आपल्या एकनिष्ठतेमुळे आपल्या पतीधर्माचं व्यवस्थित प्रकारे पालन केल्यामुळे त्यांना जे योगिक सिद्धी योगिक शक्ती जी होती ती प्राप्त झाली होती. आणि त्यांची जी तुलना केलेली आहे ती त्यांच्या चारित्र्यामुळे पतिव्रता प्रतिव्रततेमुळे त्या चारित्र्यामध्ये भीष्मदेवांसारख्याच श्रेष्ठ होत्या. आणि कितीही काही चूक अगोदर झाल्या असल्या तरी आपण बघतो की धृतराष्ट्र आणि गांधारी यांच्यासाठी पण भीष्मदेव हे एकच कुटुंबातले श्रेष्ठ व्यक्ती हे जिवंत होते तोपर्यंत. आणि त्यांचाही सहारा त्यांचंही मार्गदर्शन हे संपलेलं आहे भीष्मदेवांनी देहत्याग केल्यामुळे. त्याच्यामुळे धृतराष्ट्र आणि गांधारी यांनाही खूप दुःख आणि विरह होणं साहजिक होतं. युधिष्ठिर महाराज त्यांच्या अत्यंत मॅग्नेनिमस त्यांच्या मोठ्या हृदयामुळे त्यांनी भीष्मदेव सॉरी धृतराष्ट्र आणि गांधारी यांचं पण सांत्वन करण्यासाठी ते गेलेले आहेत हस्तिनापूरमध्ये कृष्णा सोबत. कुणाचा काही प्रश्न आहे प्रभूजीज माताजीज? हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. हा माताजी हरे कृष्ण. जसं ह्या श्लोकात दिले पतीचे अनुसरण करणे हा पत्नी धर्म होय, पण जसं की धृतराष्ट्र आंधळे होते पण गांधारी मातांनी जर समजा आंधळेपणा न स्वीकारता त्यांचे डोळे म्हणून जर आयुष्य जगलं असतं तर थोडी परिस्थिती सुधारली असती. म्हणजे त्यांना दिसलं असतं की शकुनी मामा आपल्या मुलांना वाईट मार्गाने नेत आहे, मग ते सुधारलं असतं ना उलट. ऍक्च्युली माताजी तुम्ही म्हणता की जर डोळ्यांनी पाहिलं असतं तर हे दिसलं असतं, डोळे बंद असताना पण हे न कळणे इतकं असं नव्हतं माताजी. सरळ सरळ दिसण्यासारखं होतं की डोळे आंधळे असून पण धृतराष्ट्राला हे व्यवस्थित माहिती होतं की आपला मुलगा हा चुकीच्या मार्गाने जात आहे, चुकीचे गुण जडणघडण त्याच्यामध्ये होत आहे, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. तर दुर्योधनाविषयी एवढंच नाही तर वेगवेगळे ऋषी मुनी किंवा जे पात्र व्यक्ती होते विदुर यांनी पण धृतराष्ट्राला कॉशन धृतराष्ट्राला सावधान केलेलं. दुर्योधन ज्यावेळेस लहानपणीच ईर्ष्या दाखवत होता. तर असं नाहीये की ह्या चुकीच्या गोष्टी दिसण्यासाठी डोळे उघडे असणं आवश्यक आहे. डोळ्यांवर पट्टी असताना पण गांधारीला पण हे पूर्णपणे व्यवस्थित माहिती होतं. परंतु आंधळी आसक्ती हे अशी गोष्ट आहे की ज्या अंधापुढे हे अंधत्व भौतिक अंधत्व नाहीये तर त्याच्यापेक्षा कठीण असं आध्यात्मिक अंधत्व आहे. तर अशा प्रकारच्या आंधळ्या प्रेमामुळे आपल्या पुत्रांविषयीच्या हे पण एक कारण ठरलं कौरवांच्या विनाशासाठी. जर त्यांना अगोदर करेक्ट केलं असतं तर कदाचित त्यांचा मृत्यू ओढवला नसता
एवढ्या चुका, एकानंतर एक अपराध कृष्णांविषयी आणि कृष्णांच्या शुद्ध भक्तांविषयी दुर्योधन आणि भावंडांनी केले नसते कदाचित। तर सांगण्याचा अर्थ असा की डोळ्यांवर पट्टी बांधल्यामुळे हे सगळं झाकल्या गेलेलं नव्हतं, तर जी आंधळी माया आहे त्याची पट्टी बांधल्यामुळे हे झाकलं गेलेलं होतं। ठीक आहे माताजी? हरे कृष्ण प्रभूजी, म्हणजे माझा प्रश्न असा होता, पती जर अधू असेल तर पत्नीने त्याची शक्ती बनायला पाहिजे का त्या अधूचं आपण अनुसरण करायला पाहिजे? त्यांचं कोणती गोष्ट बरोबर आहे हे त्या व्यक्तीच्या मोटिवेशन, ह्या व्यक्तीच्या इंटेन्शनला आपण मराठीत काय म्हणतो, मोटिवेशन किंवा इंटेन्शनला, त्या इंटेंशन, व्यक्तीचा तो उद्दिष्ट स्वधर्म आहे उद्देश असं आपण म्हणू शकतो, त्या व्यक्तीने स्वीकारलेला धर्म, व्यक्तिगत धर्म। व्यक्तिगत धर्म किंवा पण त्या तो धर्म स्वीकारण्याच्या पाठीमागे त्यांची भावना काय आहे ते जास्त महत्वाचं आहे प्रभूजी महाराज। की बाहेरून पट्टी बांधून कुणी तेवढं महान होणार नाही, पण त्यांची जी भावना होती आपल्या पतीविषयीची एकनिष्ठतेची, कारण माझा पती पाहत नाहीये मला त्याची अर्धांगिनी म्हणून मी पण ती फॅसिलिटी जी आहे ती प्राप्त असून पण त्याग करणार आहे त्याचा। तर असं नाही की तसं वागणं बरोबर आहे किंवा चुकीचं आहे, महत्वाची गोष्ट आहे की त्यांची पतीच्या विषयीची जी डेडिकेशन, जी समर्पण होतं त्याचा गौरव केलेला आहे माताजी। ठीक आहे, तर एखाद्या व्यक्तीने त्या प्रकारच्या परिस्थितीमध्ये तसंच वागवं का नाही हे त्यांच्या त्यांची जी हेतू आहे तसं वागण्याच्या पाठीमागे तो जास्त महत्वाचा आहे। ठीक आहे, ठीक आहे, हरे ठीक कृष्ण। आहे, हरे। आणि हे पहा की इथे तपस्विनी म्हणून त्यांचा गौरव केलेला आहे, आध्यात्मिक दृष्ट्या काही सांगितलेलं नाहीये इथे। ठीक आहे, त्यांनी जे त्यांच्या पतिव्रतेच्या जे व्रताचं व्यवस्थित प्रकारे पालन करून जी तपस्वी शक्ती त्यांच्याकडे प्राप्त झाली होती गांधारींकडे, त्याविषयी त्यांचा गौरव केलेला आहे। पण सगळ्यात मोठा गौरव हा आहे, सगळ्यात मोठा गौरव आहे भगवंतांच्या एक भक्त म्हणून, भगवंतांचा दास म्हणून माहिती असणं। जसं की आपण भीष्मदेवांबद्दल ऐकतो, जसं की आपण विदुरजींबद्दल ऐकतो, तो गौरव याच्यापेक्षा कितीतरी श्रेष्ठ आहे माताजी। ठीक आहे, हो प्रभूजी, धन्यवाद। हरे कृष्ण। अजून कुणी काही म्हणत होतं का? हरे कृष्ण प्रभूजीज माताजीज। प्रभूजी, आणि तसं बघायला गेलं तर हा निर्णय त्यांनी लग्नानंतर घेतलेला असतो, म्हणजे लग्नाच्या आधी हो निर्णय घेतात आणि त्या पत्नी असतात तेव्हा आणि त्या पतिव्रत असतात, त्याच्यामुळे त्या पतीसाठी हा निर्णय घेतात की माझा पती जर अंध आहे तर त्याला लोकांनी अंध म्हणू नये, मी पत्नी आहे तर मी पण तशीच आहे, आणि ते आयुष्यभर साथ देतात। आता मुलंही नंतर आली तर आई ही पट्टी बांधलेली आई आहे का ती आधीपासून अंध होती? तर तसा मुलांच्या संगोपनामध्ये या गोष्टीचा संबंध येत नाही असं मला वाटतं, कारण ती आधी घेतलेली गोष्ट। खरी। आणि दुसरी गोष्ट की हे सगळं डोळ्यासमोर घडत असताना असं नाहीये की धृतराष्ट्र आणि गांधारींना माहित नाहीये चुकीच्या गोष्टी होत आहेत, परंतु काय आसक्ती म्हणा काय म्हणा, चुकीच्या गोष्टी माहीत असून पण त्यावेळेस पाहिजे तिथं थांबवल्या गेलं नाही, आणि नंतर त्याचा परिणाम हा झाला की दुर्योधन, दुःशासन आणि 100 भावंडांची जी कृष्णाचे शुद्ध भक्त होते पांडव, त्यांच्याबद्दलची ईर्ष्या वाढत गेली आणि त्या ईर्ष्यामुळे चुका होत गेल्या, अपराध होत गेले आणि शेवटी त्याचं फळ पण भोगावं लागलं। केवळ मुलंच नाही तर सर्व नातवंडही कुरुक्षेत्राच्या युद्धामध्ये मारल्या गेल्याचं सांगितलं आहे इथे। म्हणजे पूर्ण कुरु कुळामध्ये एकच व्यक्ती शेवटी जिवंत राहिला, एकच व्यक्ती म्हणजे पुढची पिढी, ते म्हणजे महाराज परीक्षित। बाकीचं धृतराष्ट्राच्या बाजूने तर आणि पांडवांच्या बाजूने पण बाकी सर्व मुलं मारले गेले। हरे कृष्ण। शेवटचा श्लोक आपण पाहू। पित्राचानुमतो राजा, पित्राचानुमतो राजा, वासुदेव अनुमोदितः, वासुदेव अनुमोदितः, चकार राज्यं धर्मेण, चकार राज्यं धर्मेण, पितृपैता अहं विभुः, हरे कृष्ण। कोण वाचत आहे? हरे कृष्ण प्रभूजी, मी वाचू। हा प्रांजली, हरे कृष्ण। हरे कृष्ण।
त्यानंतर महान धर्मनिष्ठ राजा युधिष्ठिर महाराज यांनी राजधर्माची तत्वे व नियम यांचे पालन करून आपली राजसत्ता चालविली. या राजधर्माच्या तत्वांना आणि नियमांना राजा धृतराष्ट्राची संमती होती आणि भगवान श्रीकृष्णांचेही अनुमोदन होते. तात्पर्य शील प्रभुपादद्वारे युधिष्ठिर महाराज केवळ करच गोळा करीत नसे, त्यांना आपल्या राजकर्तव्यांची जाणीव सतत असे. हे कर्तव्य पिता अथवा आध्यात्मिक गुरुच्या कर्तव्यापेक्षा कमी महत्वाचे नसते. सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि आध्यात्मिक अशा सर्वांगीण प्रगतीच्या दृष्टीने प्रजेचे हित कसे होईल हे राजाला पाहावे लागेल. राजाला याची जाणीव असली पाहिजे की जीवाला मानवी देह प्राप्त झाला आहे, तो त्या जीवाला भौतिकतेच्या बंधनातून मुक्त होण्यासाठी. म्हणून प्रजेला आपले उच्चतम सिद्धीचे उद्दिष्ट साध्य करता येईल अशाच प्रकारे राजाने त्यांचे पालन पोषण केले पाहिजे. युधिष्ठिर महाराज या आपल्या कर्तव्य पालनात अतिशय शिस्तबद्ध कसे होते हे पुढील अध्यायावरून समजून येईल. त्यांनी स्वतः राजधर्माची कर्तव्ये आणि तत्वे पालन केली, तसेच राजकीय विषयात अनुभव करी असलेल्या आपल्या चुलत्याकडून मान्यताही मिळविली आणि भगवान श्रीकृष्णांकडून देखील अनुमोदन मिळविले. युधिष्ठिर महाराज एक आदर्श राजा होते. युधिष्ठिरांसारख्या प्रशिक्षित राजाच्या अधिपत्याखालील राजवट ही शासनाची सर्वोत्कृष्ट पद्धत आहे. ही पद्धत आपल्याकडे राज्यापेक्षा अथवा लोकांनी लोकांसाठी चालवलेल्या लोकशाही राजवटीपेक्षा कितीतरी श्रेष्ठ आहे. जनसामान्य विशेषतः कलियुगात सर्वजण जन्मतः शूद्र असते, मूलतः ते नीच स्थितीत जन्मलेले, असंस्कृत, दुर्दैवी आणि कुसंगतीत पडलेले असे असतात. त्यांना स्वतःलाच मानवी जीवनाचे अंतिम सार्थक काय आहे याची कल्पना नसते आणि अंशाच्या मताचे मूल्य ते काय. कर्तव्याची जाण नसलेल्या लोकांच्या मतावर निवडून आलेले लोक कर्तव्य दक्ष कसे असू शकणार, असे लोक युधिष्ठिर महाराजांच्या मागे कधीही असणार नाही. शारदीय श्रीमद भागवताच्या पहिल्या स्कंधातील विष्णू देवांचे महानिर्वाण नामक 9व्या अध्यायावरील भक्ती वेदांत भाष्य श्रील प्रभुपादांचे जय धन्यवाद माता. इथे आपण बघत आहोत की कशा प्रकारे युधिष्ठिर महाराजांनी आदर्श राजा या प्रमाणे धर्माचं पालन करून राज्य कशा प्रकारे चालवलं हे पुढच्या 2 अध्यायांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणि विशेषत आपण श्रीमद भागवताच्या 5व्या स्कंदामध्ये ऋषभदेव महाराजांच्या शिकवणीमध्ये हे पाहतो की ते म्हणतात की कोणत्याही व्यक्तीने काही प्रकारची जिम्मेदाऱ्या कधीही स्वीकारू नयेत. एका राजाची जिम्मेदारी, वडिलांची जिम्मेदारी, पती होण्याची जिम्मेदारी किंवा शिक्षक होण्याची जिम्मेदारी, जोपर्यंत तो व्यक्ती आपले जे कोणी डिपेंडंट्स आहेत त्यांना या ऐहिक जगतात बाहेर पडण्याची जिम्मेदारी घेणार नाही, आध्यात्मिक जगतामध्ये आपल्या डिपेंडंट्सला नेण्याची जिम्मेदारी घेणार नाही, तोपर्यंत त्यांनी ही जी हे जे पद आहेत ते कधी स्वीकारू नये. परंतु युधिष्ठिर महाराज हे 2 व्यक्तींच्या मार्गदर्शनामुळे त्यांनी दिलेल्या उपदेशांनुसार राज्य करणार आहेत. कृष्णांनी दिलेला उपदेश आणि भीष्मदेवांनी त्यांना दिलेली उपदेश, त्यांना दिलेली शिकवण जी की आपण आधीच्या श्लोकांमध्ये पाहिली. आणि युधिष्ठिर महाराज हे अशा प्रकारचे आदर्श राजा सांगितले जे की केवळ राजा हे नावालाच नव्हते तर तेवढी पात्रता त्यांनी प्राप्त केली होती त्यांच्या भक्ती मार्गातील गुणांमुळे आणि भगवंतांकडून, आणि भगवंतांचे शुद्ध भक्त भीष्मदेवांकडून राज्य कसं चालवायला पाहिजे हे व्यवस्थित समजून घेतल्यामुळे. आणि केवळ अशाच पात्र राजांना जे की आपल्या सर्व प्रजेचं भौतिक सुखच नव्हे तर भौतिक सुख आणि आध्यात्मिक प्रगती या दोन्हींची काळजी करतात त्यांनाच अधिकार आहे राजा म्हणून राहण्याचा. आणि प्रजेकडून वेगवेगळ्या ज्या फॅसिलिटी मिळतात राजाला, जसं की कर गोळा करणे, कर म्हणजे टॅक्स, टॅक्सेशन वगैरे जर राजा घेत असेल तर त्यावेळेसच घेणं अलाउड आहे. ज्यावेळेस राजा प्रजेचं भौतिक आणि आध्यात्मिक प्रगती दोन्हींची काळजी घेईल. आणि असं सांगितलं जातं की 1/6 म्हणजे 6 भागांपैकी 1 भाग
जे प्रजेचं कर्मफळ असतात चुकीच्या गोष्टींचे, पण ते कर्मफळ पण राजाला स्वीकारावे लागतात. म्हणजे याचा अर्थ असा नाही की राजा बनून एकदम आरामात राहा, इंद्रिय भोग करा आणि प्रजेला जाऊ द्या खड्ड्यामध्ये, त्याचं काही घेणं देणं नाहीये. अशा प्रकारचे राजा अगोदरच्या काळामध्ये वैदिक संस्कृतीमध्ये कधीच नव्हते. राजा हा असा होता की स्वतःचा प्राण गेला तरी चालेल, परंतु माझ्या सर्व जे सब्जेक्ट्स आहेत, माझे सर्व जे प्रजाजन आहेत, त्यांच्या आध्यात्मिक आणि भौतिक प्रगतीची काळजी ते करत असत. आणि त्यावेळेसच त्यांना कर गोळा करण्याची किंवा वेगवेगळ्या फॅसिलिटीज प्रजेकडून प्राप्त करण्याची परवानगी होते. आणि प्रभुपाजी पुढे सांगत आहेत की कशा प्रकारे आजची जी लोकशाही राज्यपद्धत आहे ती थोडीशी वेगळी आहे आणि ती वैदिक संस्कृतीप्रमाणे नाही आहे. का? कारण आधी राजा कोण निवडत होते? आधी राजा कोणी अंडू पांडू सामान्य व्यक्ती नव्हते निवडत. आधी राजा निवडत होते जे की सर्वश्रेष्ठ पात्र असे क्वालिफाईड जे लोक होते, म्हणजे मार्गदर्शन जे मंडळ असायचं ते राजाची निवड करायचं. जसं आपल्या समोर उदाहरण येतं, पृथु महाराजांचे वडील महाराज वेन हे एवढे अधर्माचं पालन करणारे पापी असे राजा होते की त्यांच्या राजवटीमध्ये सर्व प्रजा दुःखी होती. तर अशा राजाला ज्या वेळेस मार्गदर्शनाने बरोबर रस्त्यावर आणू शकले नाही, त्यावेळेस जे मार्गदर्शक मंडळ होतं त्यांनी राजाला राजाच्या पदावरून दूर केलं आणि त्यांचा मृत्यू झाल्यानंतर वेन महाराजांचा आणि त्यांच्या शरीराच्या चर्वणापासून त्यांचे पुत्र पृथु महाराजांचा जन्म झाला, ज्यांना की पुढे जे की शक्य अवेश अवतारांपैकी एक आहेत. आदर्श धर्माचं राज्य त्यांनी प्रस्थापित केलं आणि ज्या मार्गदर्शक मंडळ जे की पात्र लोकांचं बनलेलं होतं त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे पृथ्वीची भरभराट झाली. तर इथे सांगितले शास्त्रामध्ये की अशा प्रकारचा प्रतीक्षित प्रशिक्षित राजा पाहिजे आणि जो की एकदम पात्र उच्च धर्माच्या तत्वांचं ज्ञान असणारे मार्गदर्शक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली राजा राज्य चालवेल. असं नाही की स्वतःच्या मनमानीने राजा चालवेल. आणि त्याच्या विरुद्ध आजकाल काय होतं, आजकाल आपण बघतो की अशा प्रकारचे 99% लोक, सर्वच नसतील कदाचित, पण 99% लोक ज्यांना की स्वतःलाच धर्माच्या तत्वांचं माहिती नाहीये किंवा शास्त्रामध्ये दिलेले धर्माच्या तत्वांची माहिती नाहीये, आणि त्यांना जर तुम्ही त्यांचा नेता निवडायला सांगितला तर ऑब्विसली ते स्वतः यथा राजा तथा प्रजा प्रजा यथा प्रजा तथा राजा, ज्या प्रकारे लोक आहेत तीच मानसिकतेने ते राजा पण निवडतील. की आजकाल आपण दुर्दैवाची गोष्ट आहे पण खरी गोष्ट आहे की लोक 100 रुपये 200 रुपये दिले जातात, बऱ्याच ठिकाणी दारूचं वगैरे वाटप केलं जातं आणि त्या पैसे घेऊन त्या इंद्रिय भोगाचा स्वीकार करून लोक आपलं मतदान करतात आणि नेते असे निवडतात. त्यांची पण पात्रता ही शास्त्रात दिलेल्या आदर्श राजाप्रमाणे नसते. त्याच्यामुळे प्रल्हाद महाराज म्हणतात की असे जर नेते आपण स्वीकारले जे की धर्माच्या तत्वांचं ज्ञान नाहीये, धर्माच्या तत्वांचं पालन नाहीये, तर तो लीडर तो पण खड्ड्यात जाईल आणि त्याला पालन त्याचं फॉलो करणारे जे जनता आहे ती पण खड्ड्यात जाईल. ही कलियुगाची दुरावस्था आहे. परंतु ऍटलीस्ट आपण हे समजू शकतो की आदर्श राज्य पद्धती वैदिक धर्म संस्कृतीमध्ये कशा प्रकारची होती. जिथे की वर्णाश्रम धर्मातले जे सर्व वेगवेगळे घटक होते ते आनंदाने आपलं जीवन जगत होते आणि राजा पण स्वतःच्या जीवा इतकीच किंवा त्यापेक्षाही जास्त प्रजेची काळजी घ्यायचा. जसं आपल्याला कितीतरी उदाहरणांवरून माहिती आहे, श्रीकृष्णांचे आजोबा उग्रसेन महाराज एका ब्राह्मणाने त्यांच्यावर आरोप केला की हे राजा अगोदर असं नॅचरली स्वाभाविकतः वडिलांचा मृत्यू अगोदर व्हायला पाहिजे मुलाच्या अगोदर, पण माझ्या मुलाचा मृत्यू हा अगोदर झालेला आहे माझ्या डोळ्यांसमोर, याचा अर्थ धर्माच्या तत्वांचं पालन करण्यामध्ये काहीतरी गडबड होत आहे राजाकडून, त्याच्यामुळे अशी अनहोनी घटना होत आहे, तर तुम्ही हा दोष स्वीकारायला पाहिजे. आणि उग्रसेन महाराजांनी म्हटलं नाही की एका व्यक्तीचा घरात असं घडलं म्हणून तुम्ही मला दोष देत आहात, किती बरोबर आहे. त्यांनी लगेच राज्य सिंहासनावरून पाय उतरवण्यासाठी तयार झाले उग्रसेन महाराज.
त्याच प्रकारे आपण बघतो शिबी महाराजांची कथा आपल्या लहानपणी आपण आपल्या शाळेतल्या पुस्तकांमध्ये वाचली आहे की एक छोट कबूतर इनसिग्निफिकंट बर्ड म्हणजे बऱ्याचशा देशांमध्ये कबूतराला तुच्छ समजलं जातं की इतके सारे कबूतर आहेत. सिंगापूरमध्ये जर कबूतराला खाऊ घालताना आपल्याला पकडलं 10,000 सिंगापूर डॉलरचा दंड आहे प्रभुजीज माताजी 6 लाखाचा. का? कारण खूप ठिकाणी घाण करतात. अमापरित्या जर त्यांची संख्या वाढली कबूतरांची तर घाण वगैरे त्यांना मॅनेज करणं खूप अवघड होऊन जातं, रोग वगैरे पण पसरतात. अशा प्रकारचं सामान्य पक्षी कबूतर शिबी महाराजांकडे आले स्वतःच्या जीवाचं संरक्षण मागण्यासाठी. आणि त्या कबुतराच्या पाठीमागे बहिरी ससाना पण त्याचा पाठलाग करत होता. तर त्या बहिरी ससाण्याने राजाला सांगितलं की ज्याप्रमाणे हे कबूतर हे तुमच्या प्रजाजनांपैकी एक आहे याचं संरक्षण करणं आपलं आपलं कर्तव्य आहे, माझं पण संरक्षण करणं भरण पोषण करणं राजा म्हणून आपलं कर्तव्य आहे. त्यावेळेस शिबी राजांनी ते एका इनसिग्निफिकंट म्हणजे महत्व जास्त नसलेल्या प्राण्याचा संरक्षण करण्यासाठी कबुतराचं संरक्षण करण्यासाठी स्वतःच्या शरीराचं मांस देणं चालू केलं बहिरी ससाण्याच्या पोट भरण्यासाठी. आणि शेवटी आपण बघतो की ज्यावेळेस किती पण मांस टाकल्यानंतर तो बहिरी ससाण्याचं जे वजन होतं वजन काट्यावर ते जास्त भरलं जात असल्यामुळे शेवटी शिबी महाराज स्वतः जाऊन बसले आणि स्वतःला अर्पण केलं त्यांनी. तर सांगण्याची गोष्ट अशी की वैदिक संस्कृतीमध्ये जो राजा बसवला जायचा त्याची ती पात्रता असायची आणि वैदिक धर्मतत्वांचं त्याचं ज्ञान तेवढं असायचं, त्याचं जीवन पद्धतीमधलं पालन तसं असायचं. आणि हे सगळं न बघता पात्रता जर पात्रता नसलेल्या लोकांनी जर आपले नेते स्वतः निवडायला सुरुवात केली तर ते असेच नेते निवडतील जे की स्वतः इंद्रिय भोगामध्ये पण गुंतलेले असतील. तर या प्रकारे आपण भीष्मदेवांचं जे महापरिनिर्वाण आहे तो अध्याय इथे कन्क्लूड करू. आणि या अध्यायानंतर पुढच्या अध्यायामध्ये आपण पाहणार आहोत की भगवंत कृष्ण जे की हस्तिनापूरसाठी निघायची त्यांची तयारी होती, कुरुक्षेत्राचं युद्ध संपल्यानंतर 7व्या अध्यायामध्येच भगवंतांचं निघण्याची तयारी होती. पण त्यानंतर आपण पाहिलं कशा प्रकारे सुरुवातीला उत्तरा आल्या कृष्णांचं संरक्षण मागण्याकरिता, आपल्या पोटाच्या वाढणाऱ्या गर्भाचं संरक्षण करण्याकरिता उत्तरा आल्या परीक्षित महाराजांच्या संरक्षणासाठी. त्यानंतर आपण पाहतो कुंती देवी त्यांच्या प्रार्थना भगवंतांबद्दल. त्यानंतर आपण पाहिलं की कसं युधिष्ठिर महाराज हे ज्यावेळेस कृष्ण जाण्यासाठी निघाले त्यावेळेस त्यांनी पुन्हा विनंती केली कृष्णाला काही दिवस थांबण्यासाठी. असं करून एक एक करून कृष्णाचं हस्तिनापूर मधलं राहणं हे वाढत गेलं. आणि यानंतर आता युधिष्ठिर महाराजांना पूर्ण पृथ्वीच्या राजसिंहासनावर राजा म्हणून स्थापित केल्यानंतर कृष्ण आता हस्तिनापूरला जाण्यासाठी फायनली निघतील. आणि युधिष्ठिर महाराज कशा प्रकारे धर्मांचं तत्वाचं पालन करून राज्य करताना त्यांच्या पूर्ण राज्यामध्ये कशा प्रकारे भरभराट होती केवळ भौतिक बाबतीत नाही तर आध्यात्मिक बाबतीत पण ते आपण पुढच्या सेशनमध्ये पाहू. कुणाचा काही प्रश्न आहे? प्रभुजीज माताजीज काही टीका टिप्पणी आहे? आज आपण ज्या मुद्द्यांवर चर्चा केली. हरे कृष्ण. गणेश कुलकर्णी प्रभूजी, किरण जाधव प्रभू, क्षितिजा माताजी, पूजा माताजी, संजना माताजी आणि बाकीचे भक्त. नाही प्रश्न प्रभूजी, समजलं चांगलं. धन्यवाद. चालेल, खूप खूप धन्यवाद आपल्या सगळ्यांचा. तर पुढच्या अध्यायाचं शीर्षक आहे श्री कृष्णांचे द्वारका गमन. हस्तिनापूर म्हणजे दिल्लीमधून श्रीकृष्ण कशा प्रकारे निघाले आणि त्याच्या अगोदर युधिष्ठिर महाराजांच्या राज्याचं वर्णन आणि भगवंतांचं पण यशोगान. तर हे आपण पुढच्या सेशनमध्ये सुरुवात करूया. हरे कृष्ण. वंशा कल्प तरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभुजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभुजी. सादर प्रणाम. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. धन्यवाद.